राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 74वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 74वा वर्धापन दिन सोलापूर विभागात मध्यवर्ती बस स्थानकात पार पडला। दत्तात्रय कुलकर्णी, विवेक लोंढे आदींचे यावेळी प्रमुख उपस्थिती होती। दीप प्रज्वलन करून तसंच बस गाडीचं पूजन करून तसंच केक कापून हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमावेळेस विवेक लोंढे यांनी 74वा वर्धापन दिनानिमित्त सर्व कर्मचारी आणि प्रवासी बांधवांना आपल्या शुभेच्छा दिल्या। या सेवेची सुरुवात 1 जून 1948 रोजी अहमदनगर ते पुणे या मार्गावर झाली होती। आता राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ई व्हेईकल बस समाविष्ट झालेली आहे। तसंच दरम्यानच्या काळात राज्य परिवहन महामंडळाचं उत्पन्न घटलेलं होतं, पण आता सोलापूर विभाग हा प्रवासी आणि मालवाहतुकीच्या बाबतीत अग्रेसर आहे असं मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आलं। नमस्कार, मी दत्तात्रय कुलकर्णी, आगार व्यवस्थापक सोलापूर आगार। आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 74वा वर्धापन दिन तसेच 75व्या अमृत महोत्सवी वर्षातील पदार्पणाचा कार्यक्रम सोलापूर बसस्थानक येथे साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी सोलापूर विभागाचे यंत्र अभियंता श्री लोंढे साहेब तसेच कामगार अधिकारी श्री सुतार साहेब, देशपांडे साहेब व विभागीय अभियंता स्वामी साहेब हे उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये सर्व प्रवाशांचे स्वागत करण्यात आले। तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळ परिवहनचा 74 वर्षाचा जो प्रवास आहे, त्या प्रवासामधील त्याची महामंडळाची जी अचीवमेंट आहे ही मान्य लोंढे सरांनी सांगितली। तसेच वयाच्या 75व्या वर्षातील पदार्पणात महामंडळ शिवाई नावाची नवीन सेवा घेऊन बस घेऊन जनतेच्या सेवेसाठी आज पुण्यात सुरू झालेली आहे। माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तिचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि लवकरच ही सेवा सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेसाठी सुद्धा दाखल करण्यासाठी सोलापूर विभाग प्रयत्नशील आहे। प्रास्ताविक शेखर फरांदे यांनी केलं। यावेळी सुरक्षा आणि दक्षता अधिकारी तसंच प्रदीप सुतार, वीरसंग स्वामी, उत्तम जोंदळे, उदय देशपांडे, परशुराम नकाते आदींची उपस्थिती होती। प्रवासी बांधवांना यावेळी गुलाब पुष्प तसंच पेढ्यांचं वाटप करण्यात आलं।